मित्र हो, तर आपल्या केदारनाथ सिरीजमधील हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ. तर आपण 23 किलोमीटरचा ट्रेक करून केदारनाथांच्या दर्शनावरती पोचलो. मात्र खूप अतिवृष्टी असल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या जागांना ज्यांना भेट द्यायची होती त्या जागांना भेट देता आलेली नाही. मात्र मंडळी, जो काही नजारा आहे इथला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, आता कपडे चेंज करून आलेलो आहे आणि मगाशी जो पाऊस चालू होता खूपच वेगळं वातावरण तयार झालं होतं, त्यामुळे शूटिंग नेट घेता आलं नव्हतं. तर आता तुम्हाला पूर्ण शूट घेऊन दाखवणार आहे इथला. तर अशाही प्रकारे गर्दी आहे, लाईन लागलेली आहे माझ्या मागच्या बाजूला. आम्ही पुढे चाललेलो आहे आता मंदिराकडं. तर एकंदरीत खूपच बॅड वेदर मानावं लागेल आज. काहीच व्यवस्थित म्हणजे झालं, दर्शन होईल आपलं चांगलं, पण जे तुम्हाला दाखवायचं होतं ते दाखवू शकणार नाही. त्यामध्ये मंदिर वाचवलं होतं, त्यामुळे या शिळेला भीमशिळा असं म्हणलं जातं. तर या मागे बघितलं भीमशिळा इथे टोल सुद्धा लावत असतात. मित्र हो, 5-5 मिनिटाला इथलं वातावरण बदलतंय, तेव्हा पाऊस पडतोय, तेव्हा थोडासा वातावरण खूप म्हणजे पावसाचंच वातावरण आहे आता. आहे आता तीच थांबण्याची. आपण आता केदारनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी रवाना होतोय. तर मित्रांनो, खरंच एक खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता तो 22 किलोमीटरचा ट्रेक. आणि दर्शनसुद्धा आम्ही घेतलं, मात्र खूप पाऊस पडत होता. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मित्र हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत थेट बद्रीनाथांच्या दर्शनाला. आणि तिथून आपण थेट जाणार आहोत ते मानागाव, म्हणजेच भारताचं शेवटचं गाव, चायनाच्या बाजूने भारताचं पहिलं गाव मानागावला जाणार आहोत. तर मित्र हो, आपला सफरनामा असाच चालू राहणार आहोत. तर मित्र हो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्र हो, धन्यवाद.